पोलीस फौजदार जावेद शेख विरोधात भक्कम पुरावे गोळा करून त्यास अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. पडेगाव येथील मुफ्ती मोहम्मद मुनवर शेख यांच्या कुटुंबाला गेल्या 3 वर्षात फौजदार शेख जावेद सळो की पळो केल्याची घटना एमसीएनने प्रकाशित करताच शेख जावेद यांची छावणी पोलीस ठाण्यातून मुख्यालयात बदली करण्यात आली. त्यानंतर छावणी पोलीस ठाण्यात शेख जावेद यांच्यावर खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 5 दिवस उलटूनही शेख जावेद हा छावणी पोलिसांना हुलकावणी देत आहे आणि छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पाठराखण करत असल्यामुळे शेख जावेद हा बिनधास्त पोलीस आयुक्तालयात फिरत आहे. खंडणी बहादूर शेख जावेद याला कधी अटक करणार व कडक कारवाई कोणती करणार यावर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. जावेद प्रकरणामध्ये तपास सध्या सुरू आहे. काही महत्वाचे लोकांचे बयान राहिला होता, त्यांचे बयान आज किंवा उद्यापर्यंत कम्प्लीट होतील. त्याचे नंतर जावेद यांची अटकविषयी आणि इतर कोणाला आणखी आरोपी प्रथमदर्शनी दिसून येत आहे का त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, परंतु 1-3 दिवसाच्या आतच ते निर्णय होईल. ठीक आहे, सर्वसामान्य माणसाला गुन्हा दाखल झाला तर त्याला त्वरित अटक होतो, कारवाई होते, पण पोलीस असल्यामुळे त्याच्यावर पाठराखण करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना होता. तशा नसतात या प्रकरणात. इनफॅक्ट अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये नेहमी आम्ही पूर्ण पुरावा अशा गोळा करतो जेणेकरून कोर्टासमोर जाण्याचे पूर्वी आमच्याकडे सगळे दस्तावेज असल्या पाहिजे. ही प्रकरण म्हणजे इमिजिएटली गुन्हा दाखल झाला किंवा इमिजिएटली ते फिर्याद देण्यासाठी आले असं नव्हता, ते थोडा उशिरा ते फिर्याद देण्यासाठी पण आलेले होते. म्हणून त्यावेळीचे सर्व घटनाक्रम तपासून एक भक्कम पुरावासह केस तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व होत आहे आणि लवकरात लवकर त्यांचे अटकेबद्दल आणि पुढची तपासाचे दिशाबद्दल निर्णय घेण्यात येईल.